आगीत भस्मसात झालेल्या कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी 20 कोटींची घोषणा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. अजूनही गरज लागली तर आम्ही देऊ असंही अजित पवारांनी कोल्हापूरकरांना स्पष्ट केलंय. पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह उभारू असंही अजित पवार म्हणालेत. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिलेली आहे. नाट्यगृह उभारणीसाठी टाटा L&T सारख्या कंपन्यांना काम देण्याबाबत निर्णय घेऊ असं देखील तसंच काम जलद गतीने होईल असंही अजित पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते, त्यांनी धावती भेट दिली आणि तिथं 20 कोटी रुपये जाहीर केले. 5 कोटी रुपये कदाचित इन्शुरन्स कंपनीकडनं मिळण्याची शक्यता आहे. इन्शुरन्स कंपनीची टीम देखील येऊन पाहून गेली. कारागीर देखील उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची हेरिटेज कामं करणारे आर्किटेक्ट पण आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. त्यांनी व्हिजिट केल्यानंतर बेस्टमधलं बेस्ट असं तुमच्या मना कोल्हापूरवासियांच्या मनात आहे तशा पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल.